सांगली महापालिकेची नेट बँकिंग सेवा आजपासून सुरू झाली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते आणि महापौर हरुण शिकलगार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ऑनलाईन सेवेचं लोकार्पण आज करण्यात आलं. या कार्यक्रमाला महापालिकेचे उपमहापौर विजय घाटगे आणि आयुक्त रवींद्र खेबुडकर उपस्थित होते. यावेळी HDFC बँकेकडून 10 स्वाईप मशीन महापालिकेला देण्यात आली. त्यामुळे स्वाईप मशीनद्वारे आता नागरिकांना थेट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन भरता येणार आहेत. या ऑनलाईन सेवेमुळे आजपासून सांगली महापालिकेचं कामकाज आणखी हायटेक बनणार असून महापालिकेच्या या सोयीमुळे महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. यावेळी HDFC बँकेकडून ऑनलाईन स्वाईप कार्डचा डेमोही दाखवण्यात आला. तसंच आयुक्तांचे स्वीय सहाय्यक दिनेश जाधव यांचा घरपट्टीचा करही स्वाईप कार्डवरून भरून तशी रिसीट देण्यात आली. यावेळी उपायुक्त सुनील पवार यांनी या ऑनलाईन सेवेची माहिती उपस्थितांना करून दिली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, प्रभाग 2 सभापती मृणाल पाटील, नगरसेवक राजेश नाईक, दिग्विजय सूर्यवंशी, बाळासाहेब काकडे, नगरसेविका शिवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी, लेखाधीक्षक सुहासिनी पाटील, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आमच्या जे काही पैसे घेण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करून ते सर्व ऑनलाईन घ्यायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी 2 प्रकारची सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध करून देत आहे. त्यामध्ये एक आहे ऑनलाईन पेमेंटची आणि दुसरी आहे ती जे काही आमचे कलेक्शन सेंटर आहेत ज्या ठिकाणी आम्ही आमचे कर स्वीकारतो अशा सर्व ठिकाणी आम्ही हे स्वॅपिंग मशीन बसवलेले आहे. घरपट्टीपासून आपण घरपट्टीसाठी 10, पाणी पुरवठ्यासाठी 7 आणि इतर विभागासाठी 3 अशा प्रकारे हे 19 स्वॅपिंग मशीन आम्ही खरेदी केलेले आहेत आणि आजपासून ती सुरुवात होत आहे. ह्या दोन्ही उपक्रम हे नागरिकांना आपले पैसे लवकरात लवकर भरावेत आणि त्यांना त्याचा बेनिफिट पण मिळावा ह्या हेतूनं केलेला आहे. या ऑनलाईन सेवेचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये नवीन या वर्षामध्ये जे चांगले नाविन्यपूर्ण जी कामं आहेत यामध्ये कलेक्टर साहेब असतील, आमचे आयुक्त साहेब असतील व स्वतः मी महापौर म्हणून आपण तिन्ही शहराला चांगल्या पद्धतीनं ह्या वर्षामध्ये एक शिस्तबद्ध शहर असं करण्याचा आम्ही प्रयत्न करू